गोरोल गोरो शुर्वेकची आस्तिक मत शंकराचार्यांनी शूर केल्याने कुमारल भट्ट बाटेक देशीन हा म्हणून तंतु शास्त्रांनी सांगता ती तशी आमगेले आता असले आस्तिक आस्तिक असले मगर शंकराचार्यानं अद्वैत मत स्थापन केलं मगर चारी मठ म्हणून स्थापन केलं तशी मस्त जान असेली आमगेले मालगड मस्त जान इष्टदेव कुलदेव जान असेल मध्वाचार्य तेवळेरी गोमंतकांत ऐला म्हणून अस आमगेल मस्त मालगड आमगेल इष्टदेवाकच आता मालसी अस गेले वैष्णव महालसा नारायणी म्हणून मोहिनी दामोदर वैष्णवच तशी आराधन कोर येता न्ही आमकां हें सिद्धांत चांग म्हणून दिसतून मस्त जाणांनी माध्व सिद्धांत घेतले तशी आमगेले आंत एक मोठो शांग्र मोठो दोन मोठो मला वैष्णव मठ तशी आमकां ते स्वाम्यांनी इथे इतिहासूचे स्वामी आमकां देवा दाखोवन दिमच्याक मार्ग दाखोवच्याक ते स्वाम्या अनुग्रह आमकां जे आमकां विशेष रूपान आमकां त्या स्वाम्याल अनुग्रहान आमी बर जाता ते स्वाम्यांक हे कार्यक्रमाक इथे आमकां देव दाखोवची मार्ग आज मागूंक येमचे ना मागीर आमकां मार्गदर्शन कोर का स्वाम्यांनी आमी वैष्णव म्हळ्यार ब्राह्मण आमी ब्राह्मणांक शुर्वेक कितें म्हणल्यार खंयचेय धर्मग्रंथ घेया धर्मग्रंथ म्हळ्यार स्मृतीग्रंथ स्मृति ग्रंथ आदत की शुर्वेक ब्राह्मण जावन वचूं काय जालें तूं संध्या वंदन अरह संध्या उपासीत शुर्वेक आमकां संध्या वंदन मागीर आमकां आमगेल मालगड्यांनी प्रितीन देवा तूं आमकां इश्ट देव जावन आसा तेंचे रत्तावत वेंकट म्हूण आमकां इश्ट देव सांगतात की वेंकटरमण आमकां इश्टदेव जमच्याक इथे सांगल्या रे विजयेंद्र तीर्थ स्वामी कुंभकोणमाचे ते स्वाम्यांनी उरलें कसं आमकां जाल्यार तातूंत अधिक हें आसा गौरव आसा थंय वेंकटरमणाक तिरुपतींत आराधन केल्या ते दुखून आमकां वेंकटरमण जाल्या तशीच कोचीन जाल्यारी स्वाम्यान प्रतिश्ठ कोर न्हू वेंकटरमणा देव न्हू आमकां अनुग्रह केल्लो तेतून आमकां प्रतिशेश जावन हे कलियुगांत उलो विशेश रूप देव वेंकटरमण आमकां इश्टदेव जावन आसा चरतावत इश्टदेव वेंकटरमण आमकां कल्याणांत भुतगात्राय कामिदार्थ प्रदायने अद्भुत गात्र आशिल्लो आमकां खंयच देव साक्षात येवन रबिला म्हूण भूवैकुंड म्हूण तोच आमकां इश्ट देव चरतावत नरसिंहदेव आसा तो मुळकीचे आंक आसा नरसिंहदेव आसा जर चड इश्टदेव आमकां वेंकटरमण तशी आमकां एकूल देव आसा इथे आमकां साक्षात आमगेल समाजाक देवान तितलो अनुग्रह केल्ला आमी सांगल्या काही चूक जायश ना इत्याक म्हूण सांगल्या रे परशुरामान साक्षात परब्रह्म मुखेंदो ताण जावन तुम्ही आराधन करा आजान बर जात तुमकां कसन जाम का की तेन दित तो देव खंयचे समाजाक दिल्या की ना की आमगेल मालगड्याक दिल्या आमक कुलदेव जावन आसा कुलाच देव आमगेल सगळे कुलाक रक्ष देव जावन आसा ताका आराधन केल्या रेची आमकां जाम आनी हे सांगचे देव धर्म सांगचे एक स्थान आसा आमकां आनी जन्मायम चणची इश्टदेव आसा कुलदेव आसा धर्मपीठ आसा सांगलो गेल्या रे त्रिवेणी संगम आस म्हणल्या काही चूक जायश ना तशें आमगेलो समाज विशेश रुपारी आसया कसन की आमगेले मालगड्यांनी आमकां देव जामकां धर्म जामकां तें स्थान जामकां म्हूण खंयचेय समाज काडा आमगेले समाजाक एक वैशिश्ट खंडीत आसा एक प्रीती देव धर्माचेर प्रीती
ते विशेष जावन आसा खंयचेच दुसरो समाज न्ही आमगेलो समाज पळोवच्या गेल्यार आसा. एक पंत आमकां दिसता आद मार म्हणटा स्वामी आमगेले एकलो चमकलो नमस्कार घालो स्वाम्याक कळले उतराक नमस्कार घालून ताणें पळयलेलो अशी तूं गौड सारसो ब्राह्मण म्हणून इत्या आमगेले समाजाचे गर्तो पळयला घालता देवधर्माचेर प्रीती आमकां आस ती प्रीती खंडीत आमगेले समाजाक आस ती प्रीती आयज इत्या आमकां फाम्याल प्रीती जी आमकां आमगो अनुग्रह जी आमकां प्रीती आसा जाल्यार सगळें मेलता देव सकय देवा मानून घालूं कोणाकचे तुवें खंडीत जायना जाल्यार प्रीतीन मानून घालयात खंय यशोद आसतील खंय पा ते यशोद येना कितें की पळयन खंय कृष्णाक मानून घालूं जाय न्ही खंय लास्ट प्रितीन तिगेन कपडाचे कुडक काणू मानून घालचे आनी ती पळय खंय कृष्ण तिगेले प्रितीक मेळ्ळो देव मेळचो प्रितीन मात्र प्रीती मात्र तसोच्या भक्तीश्च तत्साधनम भक्ती मात्र खंय एक आसूचे ती प्रीती आमकां जामका ती प्रीती आमगेले समाजाक खंडीत आसा खंयचेय उणें चड उण आसचे आपूण आमगेल्या समाजान जाल्यार ती प्रीती देव धर्माचेर आसा ती प्रीती स्वाम्याचेरय आसा ती प्रितीक एक आमकां जामका आमगेल्या कार्यक्रमाक ती प्रीती आमकां दाखोवन दिवची जी आमकां तिनी तिनी स्वाम्या नासून जे आमकां आमकां इतें म्हूण मस्त कार्यक्रम आसा जाल्यार आतां सांगेन मुकुंदान येतें आमगेले स्वाम्याली चमकलो मुकुंद एक मैन पुढे आमी स्वामी दिल्ली आसा ती स्वाम्याले नवती जे आम न्हू हे वर्स नवती तेंचे आमी स्वामी डेली येयलेले आमी हरिद्वारा आशिल्ले तर स्वाम्या भेटू चमकलो चांग रूप अर्जा तरे आनी सांगेन की प्रितीन ताणें मागूंक येता स्वाम्याक मागूंक येता स्वाम्यानी एमकाचेची स्वाम्यान आरोग्या विशयान स्वाम्यान एमचे जायना आमी शिश्या पेटोवन दिताय रे आमगेले स्वाम्यान आमकां आज सकाळ पमचे फाय आमकां कोची वचुका आमला मेळात इतें आमला रे कोची तूं सहस्र शंगाभिशेक आस देवाक वेंकटरमणाक ताका पमजे आस जाल्यार आमगेले स्वाम्यानी इतिहास शिश्यान पेटयताय शिश्यान कर्तव्य गुरो राज्ञाम नलंगयेत म्हूण शिश्यान कर्तव्य खंय गुरून आज्ञा लंघन करूं ना स्वाम्यान प्रिदेन सांगीन तांकां पेटोवन दिताय रे आमगेन कर्तव्य कसलें आसो नाजाल्यार आमकां आजेची आमगेले ट्रेन जाले काय लेटच जाल्यार कशें की देवान इत्या देवाल प्रेरण प्रेरक प्रेरमानान त्वया प्रेरित मानसहा लक्ष्मीनारायणा हृदया सांगता देवाल इच्छा बरें जा आमकां म्हूण बर जातका म्हूण देवान लेखिल्यार देव प्रेरणा दिता खंय आमकां तें चलात सुतीचें शिकर्त खंय तशी देवाल प्रेरणा देवान सगळें जें आमकां प्रितीन जें आमकां म्हूण तें देवाले प्रेरणेन ताणें स्वाम्याचेर केलेले प्रितीक इतिहाक म्हणल्यार कसलें आसूं हें धा वर्सां जाल्यार चेडवान जाल्यार युवजन बरें काम करतात बर म्हणल्यार छान जें आमकां म्हूण बर म्हणल्यार शब्दा वरतू पयर आमी सांगलें आनी आमी मस्त विस्तार करना तें आमकां पावका कुंजाडी पावका बर जें आमकां म्हूण छान जें आमकां बर काम करतात आमी मात्र न्ही बर जें आमकां आमगेले मलकड्यान एक रीत रिवाज आसा ते आमगेले सान चेडवांक गेले रे जे आमकां तांणी जाले रे संस्कारवंत जे आमकां आमकां खंयचे की आमगेले मलकड्यान एक सान संस्कार दिला तो संस्कार तो चेडवान जाले रे दिमका आमी बीज राखून हाडका केदनाय एक आसा खंय बी आसा त
ती बी राखकुणाची म्हूण आसा. आमी आतां घरांत पावसाळीक शेक्या वेळ आतां खंयचे की एक कुवाळ की दुद्दी की करता ती मागीर दवरता ती इत्या नेक्स्ट शेक येता ते वेळेर गाद्यांक घालता गाद्यांक घाला रे ती वाडून येता. तशीच आमगेल चेडवांनी आमगेल मालगड्यान आमकां दिल्या आमगेल चेडवांक दिले रे तेन जाम काम तशें एक चांग बर काम आमी मात्र न्हय बर जामका सगळें बर जामका आतां ह्यो कार्यक्रम घालून घेतला खंय हे पेंटेच उलयान सांगता आनी बर जामका हांगा म्हणचे ना सर्वेशा महाजना नाम म्हूण म्हणटा न्ही चडटा न्ही बर जामका म्हूण एक विशेश रुपार घान घेतल्या विशेश रुपार नागेल करान देवान बर करूंक घेतल्या विशेश रुपार हे कली घालांत विशेश म्हणल्यार भजन आर्ची सेल्यार ये न्हू मेची सेल्यार ये न्हू अर्चन करूं कळा मेची मेचन म्हाका कसलेंय करूं कळा देवा म्हाका एक करचें म्हळ्यार भजन दास सांगता ती ते वेन जाल्यार विशेश रुपार 4 महिने सांगेन सान हे पेंटेन ताणें कश्ट काण मस्त त्याग सगळे कोण एक विशेश रुपान घान घेतल्या आनी कितें जाल्यार आनी कितें बरें जावन आमगेलें करान आमगेलें दशमान उलसो ते वेळेर स्वाम्यान मागिल्लें न्हय स्वाम्यान जायत रे पेटोवन ते स्वाम्यान दवरलें ताणें बर करता ते आमगेलें स्वाम्यान ती प्रीत आनी बर करचें आमकां कोणेंय आसा जाल्यार आमी कोर काय जाल्यार धर्मपिठेचें कर्तव्य म्हूण धर्मपीठ आसूचें ते खातीर धर्म करोवच्याक आनी धर्माक प्रेरणा दिवच्याक आनी चुकल जाल्यार तांचो वापस हाडचे खातीर धर्मपिठान चुकूं ना यद्यत आचार्य दीस श्रेश्ठ आहा तत्त तेवत रोजन आहा खंयचे की ओड मनशेक चलता गे तो मनशान कशें की चलता तशीच वर्णन आनी चलचें तें चोलका जाल्यार न्हय कर्तव्यता कृष्ण सांगता म्हाका कसलेंय कोर काम म्हूण ना जाल्यार आम करता आम केल्या म्हणल्यार मात्र तो दुसरे करतले परमात्मा तो ताका कसलेंय जाम काम म्हूण दिना जाल्यार मालगड्यान चोल काम इत्या धर्मपीठ आसूचें तेच खातीर ताणें चोलां आसूचें ताणी स्वता करचें तें कर्तव्य तशी विशेश रुपार बर काम करता ती ते वेळेर ताणी चांग केल्या मस्त तांगेलें करान बर आनी देवान बर केल्या ते म्हूण शिश्यां पेटोवन दिता ती म्हूण स्वाम्यान ते एक उद्देशान प्रार्थना म्हणल्यार सांगिल्लें तशी आजयल्यां ती विशेश रुपार हांगा कार्यक्रम गमचे आसा आजी आरंभ विशेश रुपारी आज आरंभ तो चांग चांग वेळ आजी म्हळ्यार शदभिषा नक्षत्र अभि मस्त वर्त आसा ज्योतिशास्त्रांत ओड शास्त्र म्हळ्यार ज्योतीश म्हळ्यार व्हड खंय खंयचेय आमगेलें शास्त्र म्हणल्यार कांय उण ना खंय व्हड नवमी आजी बहुळ वैशाख मास वसंत ऋतू विशेश एक काळार प्रारंभ मंगळवासरू आमगेल्यांत मंगळवासरू मंगळवासरू म्हणल्यार मंगळ दिमचो आमगेल्या ना ती आमी बर कसं नाही करना ती मंगळाराक मस्त कसं नाही प्रारंभ करचे ना आमी जेले ते तमिळांचे आसा तमिळांचे आनी खंयचेय बर कोरकाले मंगळाराक करचे आमगेलो तो आयर आशिल्लो शिकोमच्याक शेषाद्रनाथ शास्त्री तो केदारनाथ ते मंगळाराचे ताका निमगेन आमी येत रे मंगळवास पळय मंगळ म्हळ्यार कुजू भुमील पुत्र खंय तो म्हळ्यार अग्नी ते दुखून करचे ना आमी आमगेले जाल्यार तांकां कितें म्हळ्यार मंगळवार न्हू वारां तूं मंगळ वारां भितर मंगळ आसा चांग एक दीस जाता तशें आयज मंगळार विशेश दिवसाक प्रारंभ जाल्या तिगी 8 की 9 दिवस हांगा आसा कार्यक्रम देवान परमात्मान व्यास रघुपती नरसिंहदेवान इतिहा आमगेलो देव म्हणल्यार ज्ञान आनी अभय दिमच्याक अवतार घेतलो आनी वेदव्यासाक पुराची समाज पांय पडटा ती तांचो संन्यास लोक आसा तांणी वेदव्यासाक पुजून तो दिक्षा घेवची वेदव्यास रामचंद्र कितलें कश्ट आसो नश्ट आसो धर्म सोडूं ना आमकां दाखोवन दिलें ना मर्त्यावतार आसतो मर्त्य शिक्षण दाखोवन दिलो रामचंद्र नरसिंहदेव सत्यम विदादम निज भृत्य भाषितम सान प्रह्लादाने ब्रह्मादिदेवानेच निज भृत्य भाषितम म्हळ्यार ब्रह्मादिदेव ताणें तो वोर दिलोलो
तसो नरसिंह देव भक्तांक रक्षण करचे खातीर भक्ताले विश्वासाक पावलोलो देव ते देवाली तशी वेंकटरमण आमगेले सगळे समाजाक कामी धार्थप्रदाय नेम कसान मागिल्यांक दिमचो मागुनतलो दिमचो ते देवाल प्रार्थना करतात की विशेष रुपारी तशी विठ्ठल तो वेजल भक्तांक अनुग्रह करचे खातीर येयलोलो एका आपसू बापसू सेव केल्यार ताकदय म्हाका करचें तागेल अंदर आमी जाणसील आवांची तसो विठ्ठल आली विशेष रुपार प्रार्थना करतात की हांगा विशेष ज्यान कार्यक्रम घाता ती 8 दिवस की 9 दिवस विशेष रुपान तांकां लोक घेमका भाई भवान करूंक घेमका कोणाक दुख्ख जावन दिलें परस्पर प्रितीन ऐक्यमत्यान ती देवाल की स्वाम्याल की सेवा करचें कोर न्हू तज्यान ये पेंठे म्हूण मात्र न्हय सगळे आमगेले समाजाक भर जमचे तशी देवान करुका विशेष रुपारी धर्मांत देवाचेर प्रीती आसून ती प्रितीच आमकां देवता अनुग्रह प्राप्ती ते जमचे तशी एक प्रेरणा की बुद्धी की देवान देव न्हू सगळे समाजा भर करो अशें म्हूण देवाली प्रार्थना करून रबयता ती